सचिन वाझे यांचे छोटे बंधू सुरेंद्र वाझे सध्या आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी अधिक संवाद साधूयात जी नमस्कार आ, आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे सचिन वाझे अटक झाली त्यांना थोड्याच वेळात आता कोर्टात हजर केलं जाणार आहे या सगळ्या घडामोडींवरती आपली काय प्रतिक्रिया आहे नाही त्यांचं हे विषय सुरू झाल्यानंतर परवा मी मुंबईला येऊन गेलो होतो जी आणि काल जे त्यांनी स्टेटस ठेवलंय त्याच प्रकारची त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली होती त्यांनी त्यांची चिंता व्यक्त केली आणि ते सक्षम अधिकारी आहेत आणि ते नक्कीच करणार सुधर्मजी आपलं आणि त्यांचं शेवटचं बोलणं कधी झालंय कुटुंबियांसोबत सचिन वाजेंचं शेवटचं बोलणं केव्हा झालंय मुंबईमध्ये होतो जी। जी। ते काय म्हणाले काय संवाद त्यांनी तुमच्याशी साधला काय भावना सुधर्मजी त्यांनी व्यक्त केल्या त्यांनी जे भावना व्यक्त केलेल्या त्या ते काल त्यांच्या जे पोस्ट होती त्याच्यामध्ये त्यांनी त्या म्हणजे त्या ऑलमोस्ट त्याच होत्या सचिन वाझे आता एका वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेले आहेत परंतु व्यक्तिगत पातळीवरती अर्थात सुधर्मजी आपला आणि त्यांचा खूप जवळचा संबंध आहे कारण आपण त्यांचे बंधू आहात काय एकंदरीत नेचर आहे कसा स्वभाव आहे सचिन वाझेंचा स्वभाव जो आहे तो एक पोलीस अधिकारी कसा असा लागतो तपास किंवा अशा महत्वाच्या याच्यामध्ये जी एक हे असावं लागते बुद्धी चातुर्याने असावं लागतं त्याच प्रकारची ते आहेत हा सुधर्मजी त्याचबरोबर कुटुंबियांची स्थिती सध्या कशी आहे कारण अर्थातच एक तणाव असतो तुम्ही म्हणताय की ते चौकशीला सहकार्य करतील चौकशीला सामोरं जातील कुटुंबियांची स्थिती मानसिकता सध्याची कशी आहे कशी आहे त्याचा कोणाच्याही लक्षात येणार ज्यांच्यावर तो प्रसंग येतो त्यांच्या घरी कसा प्रसंग असतो तसाच आमच्या घरी प्रसंग आणखी गोष्ट असं समजते की त्यांचं आणि तुमचं जेव्हा संभाषण झालं तेव्हा त्यांनी असं म्हटलं की दोन महिन्यात मी या सगळ्यातनं बाहेर येईन त्याबद्दल त्यांनी काय नेमकं भाष्य केलं काय त्यांचं म्हणणं होतं नाही नाही दोन महिने असं नाही आहे यात काही होऊ शकत अनिश्चितता त्यांनी व्यक्त केली दोन महिने असं नाही आहे अनिश्चितता व्यक्त केली अच्छा कारण जेव्हा त्यांना होतं की ते अडकवलं जर गेलं अनिश्चित होऊ म्हणजे सगळ्या गोष्टी अनिश्चित होतात ना बरोबर या सगळ्या प्रक्रियेची म्हणजे आता एन आय कडनं त्यांची चौकशी होणं त्यांना कोर्टात हजर केलं जाणं या सगळ्या प्रक्रियेची तु, तु, कुटुंबियांना फॉर्मली माहिती देण्यात आली का कोणाकडनं काल वहिनी बोलून आलेलं जी तर काल संध्याकाळी त्यांच्या अटकेची तर माहिती वहिनींपर्यंत आलेली नव्हती अच्छा मीडियामधून हा हा आ, कुणी कुटुंबियांच्या संपर्कात आहे का, का? म्हणजे एक ऑफिशियल अथॉरिटी म्हणून या सगळ्या प्रकरणात कुटुंबियांशी कोणी संवाद साधत का बहुतेक नाही ती माहिती मिळायला हवी असं तुमचं मत आहे ऑफकोर्स या बाबतीत मग तुम्ही कुणाशी संवाद साधणार आहात आता तेच विचारता माहिती घ्या कोणाशी हे ये करता येईल जी जी त्याचबरोबर तुम्ही म्हणाले परवा मुंबईमध्ये आलात आणि तेव्हा तुमचं बोलणं झालेलं होतं तर देहबोली एकंदरीत कशी होती कारण भावाभावाचं नातं अर्थात वेगळं असतं आपण खूप मोकळेपणानं आपल्या कुटुंबियांसमोर व्यक्त होतो तर तेव्हा काय ते वाटत का आणि त्यांनी टाकलेल्या व्हॉट्सअप स्टेटसचा सुद्धा तुम्ही उल्लेख केला काळजी वाटते अपकोर। तुम्हाला ऑफकोर्स मुंबईला येऊन हु पुढे कुणाशी बोलणं करणं आणखी काही पावलं उचलणं माहिती मिळण्याच्या मुद्द्याबद्दल तुम्ही बोललात याबद्दल आता तुम्ही कसे प्रयत्न करणार आहात जरा माहिती घ्यायला कुणाकडे जावं काय करावं कसं करता जी सुधर्मजी आभार आपले आपण सविस्तरपणे संवाद साधलात आणि आम्हाला माहिती दिलीत त्याबद्दल तर सुधर्म वाझे सचिन वाझेंचे बंधू आपल्यासोबत होते व्हॉट्सअप स्टेटस जो सचिन वाझेंनी काल टाकलेला होता निरोप घेण्याची इच्छा किंवा तशी मानसिकता आहे या अशाचं विधान त्यांनी केलेलं होतं तर त्याबद्दल आपल्याला चिंता वाटते परंतु एका प्रक्रियेनुसार जी माहिती कुटुंबियांना दिली जाते याबद्दलची माहिती कुटुंबियांना देण्यात आलेली नाही सचिन वाझेंना एक प्रकारे अडकवण्यात आलेला आहे असा दावा त्यांचे बंधू सुधर्म वाझे यांनी केलेला आहे थोड्याच वेळात आता सचिन वाझेंना कोर्टासमोर सादर केलं जाईल आणि वाझेंच्या अटकेची माहिती आणि बातमी आपल्याला प्रसार प्रसारमाध्यमांमधनं कळाली कुणीही फॉर्मली कुटुंबियांना कळवलेलं नव्हतं सचिन वाझे यांच्या पत्नीपर्यंत सुद्धा ती माहिती एका प्रक्रियेच्या माध्यमातून पोहोचलेली नव्हती माध्यमातनं आम्हाला ही माहिती कळाली असं सुधर्म वाझे यांनी म्हटलंय तर सुधर्म वाझे सचिन वाझे यांचे बंधू त्यांनी ही माहिती दिलेली आहे की कुटुंबियांना कुठली प्रक्रियेची माहिती अद्याप मिळालेली नाही सचिन वाझे हे चौकशीला पूर्णपणे सहकार्य करतील असंही त्यांनी सांगितलं आणि थोड्याच वेळात या सगळ्या प्रकरणी सचिन वाझेंना आता एनआयएच्या कोर्टामध्ये हजर करण्यात येईल सचिन वाझे जे क्राईम इंटेलिजन्स ब्युरोसोबत काम करत होते त्यातलेही काही अधिकारी सध्या एनआयएच्या ऑफिसमध्ये चौकशीसाठी आलेले आहेत ही माहिती मिळते एबीपी पी मासा उघडा डोळे बघा नीट